ऐसा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। नमस्कार, मी पूजा, गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। सुरुवात करूया आजच्या ठळक घडामोडींनी। निर्भया बलात्कार प्रकरण पेटल्यानंतर बालगुन्हेगारांच्या वयाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आलाय। बालगुन्हेगारांची वयोमर्यादा 18 वरून 16 करण्यात आली। या कायद्यात बदल करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। बालगुन्हेगारांच्या वयाची मर्यादा 16 वर्ष होती, पण 16 वर्षापर्यंतची मुलं सज्ञान नसतात असं कारण देत ही मर्यादा 18 वर्षापर्यंत वाढवण्यात आली। मात्र निर्भया बलात्कार प्रकरणातील एक आरोपी बालगुन्हेगार असल्याने पुन्हा एकदा वयाचा मुद्दा देशभर पेटलाय। बलात्कार आणि निर्गुण खून असा गंभीर गुन्ह्यांसाठी ही तरतूद करण्यात आली। दरम्यान बालगुन्हेगारांच्या हातून घडलेल्या गुन्ह्यांची गंभीर दखल घेता वय कमी केल्यामुळे तरी गुन्हेगारीला चाप बसू शकेल का असा सवाल आता उपस्थित होतोय। मुंबईची लाईफलाईन रेल्वेमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी केवळ 1 दरवाजा आणि 14 सीट्स का दिली जातात? संपूर्ण डब्बा ज्येष्ठ नागरिकांसाठी का दिला जात नाही असा सवाल उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे बोर्डाला काही उपाय सुचवण्यास सांगितले। सामाजिक कार्यकर्ता AB ठक्कर यांनी न्यायालयाला या संदर्भातील पाठवलेल्या पत्राची गंभीर दखल घेत न्यायालयाने या संदर्भातील सुओ मोटो दाखल करून घेतली। या संदर्भात रेल्वेच्या वतीने प्रतिज्ञा पत्र सादर करत माहिती आणि आकडेवारी दिली की सध्या रेल्वेतून 1% ज्येष्ठ नागरिक प्रवास करतात, त्यामुळे इतर प्रचंड गर्दी लक्षात घेता 1 दरवाजा आणि 14 जागा ज्येष्ठ नागरिकांसाठी आरक्षित करणं शक्य झाले। याशिवाय प्रत्येक स्टेशनवर ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्प डेस्क आहेत, तिथे पोलीस कर्मचारी उपस्थित असतात असंही रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले। मात्र यावर समाधान न झाल्यामुळे न्यायालयाने रेल्वेला या संदर्भात काही ठोस उपाय सुचवण्यास सांगितले। याशिवाय रेल्वेत होणाऱ्या प्रचंड गर्दीवर रेल्वेचं नियंत्रण का नाही असा सवाल करत त्यावरही काही उपाय सुचवण्यास सांगितले। विविध कार्यालयांच्या वेळा जवळपास समान असल्यानं त्याविषयी काही करता येईल का? तसेच नागरिकांकडून या संदर्भातील सूचना मागवून त्याचा विचार करण्याविषयी हायकोर्टाने रेल्वे बोर्डाला सांगितले। काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सध्या काँग्रेस पक्षात खूपच सक्रिय झालेत। राहुल गांधी आज केदारनाथच्या यात्रेला जाणार आहे, तेथे सुमारे 21 किलोमीटर पदयात्रा ही करणार आहे। केदारनाथ मध्ये झालेल्या पुराला 2 वर्ष पूर्ण होणार आहेत, त्याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी केदारनाथला जाणार आहे। राहुल गांधी आज सकाळी 10:30 उत्तराखंडची राजधानी देहरादून जवळ बनलेल्या जॉली ग्रांट विमानतळावर दाखल झाले। त्यांच्या सोबत काँग्रेसच्या उत्तराखंड प्रदेशाध्यक्ष अंबिका सोनी उपस्थित होत्या। राहुल गांधी जॉली ग्रांटहून गौरीकुंडली रवाना झाले आणि नंतर गौरीकुंड पासून लिंचोली पर्यंत त्यांनी पदयात्रा केली। 24 एप्रिलला ते लिंचोलीहून केदारनाथ साठी पदयात्रा करणार आहे। यात्रेसाठी त्यांच्या सोबत अंबिका सोनी, उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांच्यासह अनेक काँग्रेसचे नेते उपस्थित असणार आहेत। राहुल गांधींनी केदारनाथची पदयात्रा करण्याची ही पहिलीच वेळ आहे। भारतीय हवामान शास्त्र विभागाने यंदाच्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांसोबत येणाऱ्या पावसाचे पहिले भाकीत बुधवारी जाहीर केले। यंदा देशात सरासरीच्या 93% पाऊस पडेल असे भारतीय हवामान शास्त्र विभागाने आपल्या अंदाजात म्हटलं आहे। जानेवारी ते मार्च काळात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीत सुमार मान्सूनची बीजे रुजल्याचे स्पष्ट झाले। जानेवारी ते फेब्रुवारीत अवकाळी पाऊस दरवर्षी होतो, मात्र यंदा त्याचा मुक्काम मार्च पर्यंत वाढला असून अवकाळी पाऊस साधारणपणे 1/2 तास त्या परिसराला झोडपतो असा आजवरच्या परंपरेला यंदा छेद गेला। दीर्घकालीन अवकाळी बाबत फारसे संशोधन भारतात झालेले नाही, मात्र यंदाच्या अवकाळीसाठी बंगालच्या उपसागरावरून येणारे पूर्व वारे, प्रशांत महासागरातील दशकभरातील वारे, जेट प्रवाह, तिबेटच्या पठाराचे आणि आर्टिकचे वाढते तापमान आणि पश्चिमेकडून वाऱ्यांचा परिणाम आदी कारणे कारणीभूत आहे। यामुळेच ऐन उन्हाळ्यात कधी पारा 40 तर कधी हुडहुडी असा अनुभव देशभरातून येत आहे। मात्रात्मक रूपचे यानी क्वांटिटेटिवली समूचे देश के लिए मॉनसून ऋतु की वर्षा दीर्घावधि औसत जिसे हम LPA बोलते हैं के 93% होने की संभावना है। इसमें प्लस माइनस 5% की मॉडल त्रुटि है। समूचे देश के लिए 2015 दक्षिण पश्चिमी मानसून ऋतु जून से सितंबर की वर्षा सामान्य से कम, दीर्घावधि औसत के 90-96% होने की संभावना 35% है।
डेफिशिएंट वर्षा की संभावना 33% और सामान्य वर्षा होने की संभावना 28% है। अंत में सामान्य से अधिक वर्षा होने की संभावना बहुत कम है। शालेय विद्यार्थ्यांच्या यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीवर गदा येण्याची शक्यता आहे, कारण पहिली ते आठवीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला आधार कार्ड काढणे बंधनकारक करण्यात आले आणि सुट्टीच्या काळात ही प्रक्रिया पूर्ण करण्याबाबतचा अध्यादेश सरकारने काढलाय। आधार कार्डचा नंबर विद्यार्थ्यांच्या प्रवेश क्रमांकाशी जोडावा असाही आदेश सरकारने काढलाय। शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या या अध्यादेशानुसार शाळांनी प्रवेश दिलेल्या प्रत्येक बालकाचे आधार कार्ड 27 एप्रिल ते 26 जून या कालावधीत निश्चित करण्यात यावे। सरकारने राज्यातील सर्व शाळांना यासंबंधी आदेश दिले आहेत। शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारकडून हा निर्णय घेण्यात आलाय। आधार कार्ड बनवून घेण्याची जबाबदारी शाळांची असल्याचंही यात नमूद करण्यात आलंय। गावात जिल्हा अधिकारी या कामासाठी येतील, त्यावेळी शाळांनी विद्यार्थ्यांची माहिती पुरवावी, बाजार, रेल्वे स्थानक, बस स्थानकावर याबाबत पत्रे लावावीत, प्रचार आणि प्रसार करावा, तसेच शिक्षकांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसार करावा असंही नमूद करण्यात आलंय। वंशाचा दिवा म्हणून मुलालाच प्राधान्य दिले जाते, मुलगाच हवा म्हणून गर्भलिंग चाचणी, स्त्री भ्रूण हत्या, देवाला नवस असे अनेक प्रकार अवलंबले जातात। मात्र पाचोरा तालुक्यातील आंबेवड गाव येथील रशीद अहमद खाटीक व त्याच्या पत्नी तायराबाई याला अपवाद ठरले। मूल बाळ नसल्याने त्यांनी त्यांच्याच मुलीला दत्तक घेतले, असं असून समाजापुढे एक आदर्श निर्माण केलाय म्हणून सरपंच श्रीमती सुलोचना पाटील सौ सुरेखा जैन यांनी त्यांचा सत्कार करण्यात आलाय। रशीद खाटीक भाऊंनी मुलगी दत्तक घेतली, एक आदर्श झालेला आहे आणि आता मुलांपेक्षा मुलीच जास्त महत्व आहे। बा मी सरपंच या नात्याने सत्कार करत आहे त्यांचा। असं भेटी लेने का मकसद ये है कि भाई जब भी लड़का है तो समझो लड़के वाले कुछ अभी के जमाने के लड़के तो कोई ऐसा माँ बाप तो कुछ सेवा करते नहीं, कुछ अच्छी तरह से रखते नहीं, इसलिए हमने सोचकर ये बेटी दत्तक लिया है। बेटा एक घर का उद्धार करता है और बेटी दो घर का उद्धार करती, इसलिए ममता बेटी में ज्यादा रहती है भाई बेटी की वजह से। अकोला पासून 20 किलोमीटर असलेल्या कापसी गावात अक्षय तृतीयेच्या रात्री पत्ते खेळण्याचा मोठा गेम खेळला जात होता। असाच गेम रात्री सुरू असताना पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने रेड टाकून काही लोकांना अटक केली, त्यात पोलीस आणि पत्ते खेळणाऱ्यांमध्ये झटापटी झाली, त्यात काही पोलीस जखमी झाले आहेत। ही माहिती पोलीस अधीक्षकांना मिळताच अधीक्षकांनी RCP पोलीस कापसीला पाठवली। या पोलिसांनी कुठलाही तमा न बाळगता सट्टेखोर सोडून गावकऱ्यांना अमानुषपणे मारहाण केली होती। यात पोलिसांनी घरांचे दरवाजे तोडले, घरातील महिलांना सुद्धा मारहाण केली, त्याचबरोबर घरासमोरील वाहनांची तोडफोड केली, घरातील टीव्ही टेबल यांचीही फेकाफेक केली। यामुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते। या संदर्भात पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्याशी संपर्क केला असता या संदर्भात SCP ने बोलण्यास नकार दिलाय। सकाळपासून नेते मंडळी गावात येऊन पाहणी करत होते, यात आमदार यांनीही गावाला भेट देऊन नागरिकांशी चर्चा केली। यावेळी आमदार गोवर्धन शर्मा म्हणाले की पोलिसांनी जो हल्ला केला आहे हा पक्षाला बदनाम करण्याचा पोलिसांचा कट आहे, असा आरोप आमदारांनी केला असून पोलिसांनी जी अमानुषपणे मारहाण केली आहे याचा निषेध करतोय आणि जोपर्यंत गावकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत माझा लढा सुरू राहील असंही त्यांनी स्पष्ट केलंय। कालची ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे। महाराष्ट्र शासनाला नवीन शासन देवेंद्र फडणवीस यांचं शासन आलेलं आहे, गृहमंत्री स्वतः ते आहेत, त्या शासनाला मुद्दाम बदनाम करण्यासाठी हा प्रकार घडलेला आहे। मी आज सकाळी 9 वाजता कापशी ह्या गावाला भेट दिली। भेट दिल्यानंतर पाहिजे की 100 एकर मोटरसायकल तोडलेलं पडलेलं आहे आणि घरामध्ये घुसून महिलांना विनयभंग करण्यात आलेलं आहे। 80-85 वर्षाच्या वृद्ध म्हाताऱ्याला मारण्यात आलेलं आहे, ज्या घरामध्ये काही नसताना म्हशीला मारण्याचं काय कारण। म्हशीमध्ये एक बाई होती, तिच्यावर दगड मारण्यात आलेला आहे, लहान लहान मुलांना मारण्यात आलेलं आहे। रात्री जाऊन दहशत फैलणं आणि ज्या प्रकारे ही घटना घडलेली आहे ते बिहार उत्तर प्रदेशमध्ये जर घटना घडली असती तर एकही पोलीस जिवंत राहिला नसता। पण हे सरकार आणि ह्या गावात वारकरी संप्रदायाचं गाव आहे म्हणून इथले लोक सज्जन असल्यामुळे ह्या लोकांनी निमूटपणे मार खाल्ला, त्यांना अगर प्रतिकार केला असता तिथला ह्या शहरातला ह्या इथल्या आयकी पोलीस वाचला नसता आणि ज्यांचं नुकसान झालेलं आहे ह्याच पोलिसाकडून त्यांची भरपाई झाली पाहिजे आणि ह्या पोलिसवाल्यांना ताबडतोब सस्पेंड करा, बदली करू नका, यांच्यावर सस्पेंड करा अशी मागणी मी करणार।
त्याच्यामुळे एकदमच उठवलं त्याले आणि काडी मारली, तर लाईन्या सुनेले वाटलं की त्या लेकराला लागेल, तर ती लेकरू तिनं उचललं तसं त्याईनं काय केलं, मला एकदम काडी मारली आणि तो पोलीस होता तो असा पडला पहिल्यांदा, मग तो उठून गेला, आणखी डबल आले ते म्हणत ह्या गाड्या कोणाच्या आहेत, म्हटलं आमच्या आहेत बा, लगे फोडले काच ते पोटग चालवलं, मी गेली बापा नेऊ नका म्हटलं, तो काही गुन्हेगार नाही काही नाही, आणखी लेकर म्हटलं कामाची काम करतात काय म्हणे, तू बोलू नको आजी बोलू नको, म्हणे काडी मारली म्हणे अजिबात कोणी बोलायचं नाही म्हणे, आम्हाला आम्हाला दम भरून आला माझी हायवरला, मी खाली बसली बापा आमच्या बुड्याला काडी मारली, मग मोठ्या पोराले मी काळ्या मारल्या दोन चार, सांगा तुम्ही काय हा बायातले न्याय हे, इतके तीन वेळा आले रात्री या 12 वाजेपर्यंत तीन वेळा आले, नाही शक्ती प्रदर्शन नाही, पण पोलीस ज्या उद्देशाने इथे सिव्हिल मध्ये रेड करायला आले होते, गावकऱ्यांच्या उद्देशाने हे हल्लेखोर आहेत, या उद्देशाने गावकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला, गावकऱ्यांच्या ते लक्षात आलं नाही, पण पोलिसांची काही अनुभवात कमी पडले असतील अजून काही अशी, पण त्याच्यानंतर काही तुरळक पोलिसांनी 5-6 जणांनी संपूर्ण गावात फिरून ज्या गाड्यांची तोडफोड केली, महिलांना शिवीगाळ केली, हा प्रकार अत्यंत निंदनीय असून हा गडचिरोलीला लाजवणारा आहे। बॉलिवूडची माजी विश्वसुंदरी अर्थात ऐश्वर्या राय बच्चन सध्या एका नव्या वादात अडकली। कल्याण ज्वेलर्सची ऐश्वर्या ब्रँड एम्बॅसिडर आहे। या ज्वेलर्सच्या एका नवीन जाहिरातीत एक कृष्णवर्णीय मुलगा ऐशच्या मागे छत्री घेऊन उभा आहे। या जाहिरातीला अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोध आहे, पण कंपनीने ऐश्वर्याच्या जाहिरातील फोटो बदलला असल्याचा दावा केलाय। कल्याण ज्वेलर्सची ही जाहिरात 17 एप्रिल रोजी वृत्तपत्रात झळकली। या जाहिरातीला श्रीवाद नेत्या फरा नकवी, मीनाक्षी गांगुली, हर्ष मंदिर आणि राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या माजी अध्यक्ष शांता सिन्हा यांनी विरोध केलाय। विरोध दर्शवणाऱ्यांनी या संदर्भात scroll.in मध्ये ऐश्वर्याला खुलं पत्र लिहिलं असून ही जाहिरात म्हणजे बालमजुरीला प्रोत्साहन देणं असं त्यांचं म्हणणं आहे। पत्रात लिहिलं आहे, आम्ही या जाहिरातीचा निषेध करतो, उत्पादन विकण्यासाठी लहान मुलांना अशा प्रकारे दाखवणाऱ्या जाहिरातीत तुम्ही विचार न करता काम केलं। ऐश्वर्यानेही प्रेस नोट काढून या पत्राचं प्रतिउत्तर दिले। जाहिरातीमधील या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी तुमचे आभार, पण जाहिरातीच्या अखेरच्या फोटो मध्ये बदल करण्यात आल्याचा दावा ऐश्वर्याने केलाय। या पत्राचा ऐश्वर्याने शूटिंग मधील एक ओरिजिनल फोटोही पाठवला आहे। लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण, तो अविस्मरणीय ठरला पाहिजे यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत असतो। जगभरात कोणी हवे तर कोणी समुद्राच्या तळाशी जाऊन लग्न लावतात। सर्वसाधारणपणे नवदेव घोड्यावर येतो, मात्र उदयपूर मधील पलानकाला गावात एक वर चक्क हेलिकॉप्टर घेऊन नवरीला घेण्यासाठी आलाय। वर पक्षाच्या मंडळीच्या स्वागतासाठी अख्ख्या गावावर रोषणाई करण्यात आली होती। गावातील मंदिरावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी केली गेली। गावात हेलिकॉप्टर येण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी, त्यामुळे संपूर्ण गाव हेलिकॉप्टर पाहण्यासाठी धावले। अनेकांनी नवदेव आणि हेलिकॉप्टर सोबत फोटो काढून घेतले। स्वतःचा फोटो काढून झाल्यानंतर गावकऱ्यांनी हेलिकॉप्टर सोबत फोटो काढून घेण्याची हौस पूर्ण केली। शहरातील कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी लखनौ पोलिसांनी व्हॉट्सअप ऍप नंबर जारी केलाय। उत्तर प्रदेशची राजधानी लखनौच्या पोलिसांनी लोकांच्या सेवेसाठी हा अजब फंडा अवलंबला आहे। या व्हॉट्सअप ऍप नंबरवर शहरातील लोक तक्रारी दाखल करू शकतात। लखनौ पोलिसांनी व्हॉट्सअप ऍपवर सिटीजन पोलीस कनेक्ट प्रोग्राम नावाचा ग्रुप तयार केलाय। लखनौचे SSP यशस्वी यादव यांनी हा व्हॉट्सअप ऍप नंबरची घोषणा केली। पोलिसांच्या म्हणण्यानुसार शहरातील व्यक्ती छेडछाड, महिलांवरील अत्याचार यांसारख्या गुन्ह्यांची माहिती या नंबरद्वारे व्हॉट्सअप ऍपवर पाठवू शकतात। यादव यांना विश्वास आहे की या व्हॉट्सअप नंबरमुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात यश मिळेल। शिवाय व्हॉट्सअप ऍपवर आलेल्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन कारवाईच्या दिशेने पाऊल उचलली जातील असेही यशस्वी यादव यांनी सांगितले। तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्या सोबत। गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्या सोबत।